समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव 2019 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2019 या कालावधीत 5 ते 7% पर्यंत 0% व्याजदरानं आणि 1 रुपये डाऊन पेमेंटमध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर. समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर 74 99 91 20 96 आणि 95 52 75 17 27. पाथर्डे तालुक्यातील मिडसांगवी गावातील सालसिद्धबाबा संस्थांच्या मठाधिपती हरिभक्तपरायण हनुमंत महाराज शास्त्री यांची स्थापना करण्यात आली. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन मराठी वर्षाच्या सुरुवातीला पंचकृषीमधील संत महंतांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारासह विधिवत पूजा अर्चा करत भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या हस्ते महंत हनुमंत शास्त्री यांना सालसिद्धबाबा संस्थांच्या गादीवर प्रथम मठाधिपती म्हणून विराजमान करण्यात आलं. महंतांची सकाळी भगवानगड फाट्यापासून रथामधून वाजत गाजत गावात आल्यानंतर अश्वावर्ती स्वार होत बँड पथक भजनी मंडळ कलशधारी महिला पुरुष ग्रामस्थ यांच्या मिरवणुकीमध्ये उपस्थिती होती. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पूजन करत महंतांचं स्वागत केलं. मिरवणूक मार्गावर रांगोळी आणि सडा टाकत हा महंत स्थापना सोहळा सणाप्रमाणे साजरा झाला. दीप प्रज्वलन नारायण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी हरिभक्तपरायण शुक्ल भारती विवेकानंद शास्त्री जनार्दन शिंदे भगवान राजपूत नवनाथ शास्त्री रामेश्वर शास्त्री शंकर थिटे प्रल्हाद विघ्ने तुकाराम महाराज खताळ महाराज लक्ष्मण फड सुरेश कोळेकर हनुमान गिरी नामदेव महाराज अतुल महाराज गोपाळ महाराज रामकृष्ण आव्हाड आदी संत महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा झाला. या ठिकाणी माझ्या अवस्था काय झाली असेल तुम्हाला कल्पना असेल, म्हणजे डोक्याला बंदूक लावल्यासारखं झालंय. तरी पण या सर्वांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, थोडं सांगतो. पण दुसरं एक शेवटचं वाक्य बोलतो, मला जन्म माझ्या आईबाबांनी दिला, पण माझा खरा आईबाप परमार्थिक आयुष्य सजवणारा खरा मायबाप म्हणजे भगवानगड आहे, एवढं सांगतो. सालसिद्धबाबा संस्थान परिसरामध्ये जागृत स्थान आहे. चैत्र महिन्यामध्ये गावामध्ये यात्रा भरते, त्यावेळी साक्षात सालसिद्धबाबा सर्परूपानं सर्व भाविकांना दर्शन देतात अशी आख्यायिका आहे. या निमित्तानं हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. महाराजांच्या जवळ बायांनी जाता कामा नये हा आपल्या गावातला पहिला नियम आहे. आज ज्या महाराजाला आपण बसवतो तो महाराज बदनाम झालेला गावच्या लोकांना बायाला चालेल का? मग बायांनी स्वतः पथ्य सांभाळायचं, त्याला डब्बा द्यायचा नाही, काय नाही काय नाही, त्याच्याकडे गाडी आहे, जेव्हा जेवायला नसेल त्याने गडावर यायचं. महाराजांचा सगळ्यात कमी आणि खाली येणारा मुद्दा आहे ती म्हणजे बाई असते. बाबा असो वामन भाऊ असो यांना जी आज प्रतिष्ठा आहे केवळ बाई जवळ नसल्यामुळं प्रतिष्ठा आहे, बाकीचं थोडाफार दुर्गुण वगैरे सगळं सपदला जातो. म्हणून सगळ्या स्त्रियांना मुलाप्रमाणे हनुमान महाराजांना तुम्ही जपा. आणि इथल्या बायांना विनंती, दुसरी जर कोणी बाहेरून जात असेल तर बायांनीच बायाला बाजूला काढलेलं चांगलं, याच्यासाठी मी भाषण करतो. पुरुषांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तो आपलं संस्थान जसं पवित्र आहे तसं चंद्रसूर्य असेपर्यंत पवित्र राहिलं पाहिजे असा गावांनी आपल्या मनात संकल्प करायचा. सगळ्या पुरुषांना विनंती आहे, कुठलीही भीड कोणत्याही महाराजांची ठेवायची नाही. जरी विद्यार्थी आपण बसवत असलो महंत करत असलो आज, तरी पण आचरणाच्या बाबतीमध्ये माफ करायचं नाही हे पुरुषाला माझं सांगेल. जरासं जर काही दिसलं तुम्हाला नाही बोलताल तर मला सांगा तुम्ही, परंतु वागणं हे नेहमी चांगलं असलं पाहिजे. आणि दादागिरी तोच करतो ज्याचं वागणं चांगलं असतं, बाकीच्याला दादागिरी करता येत नाही, खाली मान घातलेली असते बाकीच्या. म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, मग बायांनी आपली प्रतारणा सांभाळा, पुरुषांनी गडाला महंताला सांभाळा आणि ते काय देतील ते तुम्हाला सांगतो. या नवीन युगामध्ये प्रत्येकाला एक समस्या आहे की पुढची पिढी सांभाळत नाही. बापाला आईला मारण्याची प्रथा घरोघरी सुरू झालेली आहे, वृद्ध अवस्थेच्या वृद्ध समस्या निर्माण झाल्या आहेत म्हाताऱ्या माणसाच्या. तर ह्या महाराजाने लहानपणीपासून ज्ञानेश्वरी गीता हे सगळं जर शिकवलं तर मातृदेव भव पितृदेव भव
या पद्धतीचं शिक्षण जर त्यांच्या मनावर पडलं तर ती मुलं, तुमची मुलं किमान दारुडी होणार नाही, किमान वाईट वागणार नाही, किमान चोऱ्या करणार नाही, अशी मुलंही महाराज घडवतील. म्हणजे तुमच्या मुलांची जबाबदारी तुम्ही त्या महाराजावर देताय आणि महाराज तुमच्या मुलांना येणाऱ्या पिढीला मोठं करेल. म्हणून सगळ्याला विनंती की महंत का बसवायचं? आपल्याकडे प्रॉपर्टी जास्त झाली किंवा सांभाळणारा कोणी असं नाही. आपल्या गावाला एक शिक्षक पाहिजे, एक शिकवणारा पाहिजे. अध्यात्म असेल, व्यवहार असेल, ज्ञान असेल, तो देणारा पाहिजे. ज्ञानेश्वरी 10-12 वर्ष शिकवल्यामुळे मुलगा तयार आहे, पण त्याच्याकडून काय घ्यायचं, अपेक्षा काय करायची, हा एवढ्या समाजाच्या देखत तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, महाराजांना पण सांगतोय. आणि एक लक्षात ठेवा, माणूस एकदा बदनाम झाला ना आपण निघून जातो या जगातून. आपला अवतार कार्य संपतं, आपलं सगळं संपतं, आपले दाग कधी मिटत नाही. अजून सुद्धा लोक चंद्राला दागी समजतात, इंद्राला नावं ठेवतात. आपण माणसं आहोत, एकदा लागलेला कलंक विश्वामित्राचा सुद्धा पुसला जात नाही. कॅरेक्टर जे असतं ते एकदाच घडवलं जातं, पुन्हा पुन्हा नाही. आणि एकदा दाग लागला मरेपर्यंत लोक मानत नाही. आपलं शरीर भंग करायचं ठरवलं बाबांनी, पण चरित्र खराब होऊ दिलं नाही. आपल्या शरीराचं अंग कापलं पण आपली प्रतिमा भगवान बाबांनी धन दिली नाही. त्याचा परिणाम आज त्यांच्या नावाने करोडो रुपये जमा होतात. तर चरित्र शिल्लक राहिलं. म्हणून महाराजांचं चरित्र शिल्लक राहावं आणि महाराजांनी तुम्हाला ज्ञानाच्या रूपानं उपदेश करावा, हा यातला सगळ्यात महत्वाचा हेतू. माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, अर्जुन शिरसाट, भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, बाळासाहेब गोल्हार, दादासाहेब मुंडे, किरण खेडकर, पांडुरंग खेडकर आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.